हेत आपले राहुल भाऊ यांनी आपल्याला आज घेऊन आले आहेत हे वाकडेवाडीच्या शोरूमला. हे त्यांचं म्हणणं आहे की हे आपल्या पुण्यामधलं महाराष्ट्रामधलं महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं असं शोरूम आहे आपलं. अगोदर आपले आउटलेट असतात प्रत्येक कंपन्यांचे. करेक्ट. टी व्ही एसमध्ये जे काही आउटलेट असतील त्यांचे टॉपमध्ये हे वाकडे टॉपमध्ये हे सगळ्यात जुनं पण आहे. सो राहुल अँड मी मीट ॲट टिकोना फोर्ट. सो ही बिकेम फ्रेंड अँड ही केम फॉर दिस. बाईकची डिलिव्हरी किती वेळात मिळते हे आहेत आपले सिद्धार्थ. अच्छा, एक तास लागेल आधी आणि यांनी आपली सगळी प्रोसेस केली. गाडीची माहिती बरं बेसिक इन्फॉर्मेशन सांगेल. गाडीची बेसिक इन्फॉर्मेशन वगैरे सगळं आहे. लाईक ॲप्लिकेशन दोन चार आहे. गाय वॉज व्हेरी नाईस एक्सप्लेनिंग एव्हरीथिंग. ओके. स्टार्टर मारताना ॲसिड बिलकुल जायचं. स्टार्टर मारताना ॲसिड बिलकुल जायचं. ठीक आहे. हेडलाईटचं बटन ऑन असते. हेडलाईट कंटिन्यू चालू. आता पिक्चर आहे. अच्छा, हेडलाईट कंटिन्यू चालू राहणार. आता पिक्चर पास इंडिकेटर लेफ्ट राईट इंडिकेटर पण कसं मजेत आहे. हां, हँडल लॉक राईट इंडिकेटर काय म्हणतो. इंडिकेटर पण फक्त मजेत आहे. अच्छा, प्रेस करायचं आधी. हँडल लॉक राईट साईडचं होतं लेफ्ट साईडचं फक्त चार्जमध्ये प्रेस करून बघतो. आत प्रेस करून तर डॉक्युमेंट्स साईन वगैरे केले. ड्राईव्ह साईन. सो मोस्टली हे आर टी ओची प्रोसेस होती. आर टी ओची जे डॉक्युमेंट्स होते. सो पाडव्याच्या दिवशी बाईक घ्यायची होती म्हणून दोन तीन दिवस अगोदर बाईक बुक करून घेतली होती. ते सांगत होते की वन्स दे डू रजिस्ट्रेशन त्याच्यानंतर जे बाईकचा नंबर वगैरे आहे नंबर प्लेट ते तीन चार दिवसामध्ये येऊन जाते. बट लॉकडाऊनमुळे तसं काही झालंच नाही. खूप वेळ लागला. सो गाईज ही होती आपली डिलिव्हरी आर टी आर 200 आणि ते काही फोटोज वगैरे घेतले. मोस्टली त्यांची एक आय डोंट नो प्रोसिजर असेल ती. सो फोटोज वगैरे घेतले. राहुल फोटोज घेत होता. नंतर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर राहुल म्हणत होता की आपण इथे थोडे फोटोज घेऊ. त्यामुळं परत बाईक लावून तिथे फोटोज वगैरे घेतले. अँड दॅट्स हाऊ वी रीच बॅक. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. सो दिस वॉज जस्ट आर टी आर 200 डिलिव्हरी व्हिडिओ. So I am also posting first servicing detailed video. Please do watch it.